खबरों की शुरुआत करते हैं करनाला स्पोर्ट्स एकेडमी के 20वें कला क्रीड़ा और सांस्कृतिक महोत्सव की खबर से। करनाला स्पोर्ट्स एकेडमी के 20वें कला क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव का उद्घाटन राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार के हाथों बृहस्पतिवार को हुआ। इस उद्घाटन समारोह के लिए पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, मनपा आयुक्त डॉक्टर गणेश देशमुख सहित सभी राजनीतिक दलों के नेता एवं कला व क्रीड़ा प्रेमी नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। करनाला स्पोर्ट्स एकेडमी के 20वें कला क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव का बृहस्पतिवार को बड़ी ही शान से आगाज हुआ। महोत्सव का उद्घाटन राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन के अध्यक्ष अजित पवार के हाथों हुआ। इस कार्यक्रम के लिए नवी मुंबई के प्रथम मेयर तथा पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, एकेडमी के संस्थापक पूर्व विधायक विवेक पाटिल, पनवेल महानगर पालिका के आयुक्त गणेश देशमुख, कांग्रेस के जिलाध्यक्ष आरसी गरत, पूर्व नगराध्यक्ष जेएम म्हात्रे, विधायक बालाराम पाटिल, पालिका के विपक्षी नेता प्रीतम म्हात्रे इत्यादि गणमान्य सहित शेका पक्ष, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, समाजवादी पार्टी के नेता, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के अध्यक्ष, उपाध्यक्ष एवं संचालक तथा क्रीड़ा प्रेमी नागरिक एवं कला प्रेमी नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस उद्घाटन समारोह में उपस्थित जनसमुदाय को संबोधित करते हुए अजित पवार ने एकेडमी के संस्थापक विवेक पाटिल की दूरदृष्टिता की सराहना की। अपने संबोधन में श्री पवार ने महोत्सव के लिए अपना योगदान देने वाले कार्यकर्ताओं का भी अभिनंदन किया। पनवेल असेल, उरण असेल, माथेरान असेल, घारापुरी असेल, या परिसरातील क्रीडा आणि सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या करता एक बळ, एक दिशा आणि गती देण्याच्या उद्देशाने विवेक पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांनी करनाळा स्पोर्ट्स अकॅडमी सुरू केली। कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं तसं बघितलं तर यंदाचं 20वं वर्ष। मी नेहमी सांगत असतो महाराष्ट्रात फिरत असताना काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो। ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस बघता बघता एवढी वर्ष जातील असं तुम्हा देखील कुणाला वाटलं नसेल, परंतु या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जे जे माझे खेळाडू आलेले, जे काही कलावंत, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक, सहकाऱ्यांचं महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सर्व जे रसिक आलेले आहेत त्यांचंही पनवेल उरणच्या नागरिकांचं मी मनापासून स्वागत करतो। एक रायगडच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलेल्या व क्रीडा कला क्षेत्राची मोलाची भर घालणाऱ्या ह्या माझ्या करनाळा कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। विवेक पाटिल जैसा क्रीडा प्रेमी व्यक्तित्व आज की युवा पीढ़ी को खेलों की तरफ आकर्षित करने के लिए अपना पूरा समर्पण दे रहा है, मगर बदकिस्मती से आज के बच्चे मोबाइल गेम खेलने में व्यस्त हैं, लिहाजा अभिभावकों ने जागरूकता दिखाने की जरूरत है, ऐसा प्रतिपादन अजित पवार ने किया। अलीकडच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी कुटुंब मर्यादित आहे, क्रीडांगण कमी होत चाललेली आहे, मोठ्या मोठ्या अपार्टमेंट फ्लॅट सिस्टीम त्या ठिकाणी आलेली आहे आणि खेळापेक्षा मोबाईलचे वेगवेगळे गेम बघणं, त्याच्यातच जास्त लक्ष केंद्रित करणं, त्याच्यातच स्वतःला झोकून देणं, त्याच्यातून चष्म्यासारखे त्या ठिकाणी आपल्याला नायलाज असता व चष्मा लावावा लागतो, डोळे खराब होतात,
आणि हे प्रमाण दुर्दैवाने तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये वाढत आहे. आपण पण पालकांनी माझी तुम्हाला विनंती आहे की याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. काही काही मुलं तर काही काही खेळ खेळताना स्वतःचा जीव गमावतात. अशा प्रकारची परिस्थिती आज तुमच्या माझ्या देशात राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यापासून तुमच्या माझ्या मुलांना परावृत्त करण्याच्याकरता पालकांनी पण आपल्या मुलामुलींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या शाळेमध्ये ते शिकतात तिथल्या शिक्षकांनी पण तशा प्रकारचे संस्कार त्यांना केले पाहिजे. काय त्यांच्या उद्याच्या भवितव्यामध्ये त्यांना घडवण्यामध्ये काय फायद्याचं आहे हे पण सांगण्याचा प्रयत्न कुठलाही मनामध्ये भावना न ठेवता शिक्षक वर्गांनी पण दाखवली पाहिजे. अशा प्रकारची विनंती मी आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून त्या ठिकाणी करीन. श्री पवार ने आगे कहा कि नवी मुंबई और पनवेल परिसर में विकास का पर्व शुरू हुआ है और इस विकास पर्व में स्थानीय प्रकल्प बाधितों को न्याय दिलाने के लिए विवेक पाटिल ने हमेशा प्रयास किया है, जिसके लिए वो प्रशंसा के धनी है. या भागामध्ये मुंबई नवी मुंबई वसलेली प्रकल्प आलेले त्याकरता या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्याच्यामुळं पैसा देखील आला, परंतु पैसा कसा वापरावा, कसा खर्च करावा, त्या पैशातनं अधिकचा पैसा कसा वाढवावा ह्याचंही प्रबोधन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि ह्याच्यातनं पुढची पिढी देखील उत्तम दर्जेदार अशा प्रकारची त्यांची वाटचाल असली पाहिजे. ती शिकली पाहिजे, ती कर्तव्यगार असली पाहिजे, यासाठी देखील आपण सगळेजण प्रयत्न करताय. हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. कुठल्याही ह्या महोत्सवाच्या निमित्तानं क्रीडा कला आणि सांस्कृतिक महोत्सव जो इथं होतो आहे त्याच्यातनं हा कार्यक्रम होत असताना शरीराला आणि मनाला तंदुरुस्त ठेवणाऱ्या तसंच आनंद देणाऱ्या गोष्टी ह्या क्रीडा क्षेत्रातनं आपल्याला मिळतात. अपने भाषण के अंत में 2019 के चुनाव में विवेक पाटिल को विजय कराने का आह्वान अजित पवार ने किया. कि विवेक पाटिल साहेबांच्या सारखा एक चांगली व्यक्ति इथल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या मध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करत असताना अनेक निवडणुका आम्ही लोकांनी जिंकल्या, आम्ही एकत्रपणे विधिमंडळामध्ये काम केलं, ते नेहमी त्या ठिकाणी यायचे. पण ह्यावेळेस मात्र तुम्ही विवेक पाटलांना विधिमंडळामध्ये पाठवलं नाही ही माझ्यासारख्याची खंत आहे. कृपा करून ही जी काही तुम्ही थोडंसं कमी पडला ती भर पुढच्या वेळेस भरून काढा आणि प्रचंड मताधिक्यानी, कारण शेवटी जे चांगलं काम करतात त्याला बाकी काही नको असतं. आपण लोकांच्याकरता जे करतोय लोकांनी आपल्याला पाठबळ द्यावं, आपल्याला आशीर्वाद द्यावेत, आपल्याला पुन्हा संधी द्यावी. इस कार्यक्रम में अपनी भावनाएं व्यक्त करते हुए डॉक्टर संजीव नाइक ने नवी मुंबई में बढ़ती ट्रैफिक पर चिंता जताते हुए उसे दूर करने की गुजारिश अजित पवार से की. या ठिकाणी येताना अन्य पुढचा कार्यक्रम बरोबर झाला, परंतु ट्रॅफिक मुळे दादा यांना यायला वेळ झाला. दादा पुढच्या वर्षी आपल्याला ब्रिजचं काम चालू करावं लागेल, कारण आपल्याच मार्गदर्शनातून होईल असं अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मी जास्त वेळ घेणार नाही. दादा विवेकानंद यांच्या नावामध्ये विवेक आणि आनंद आहे आणि म्हणून प्रफुल्लित कधी एव्हरग्रीन असे व्यक्तिमत्व ह्या पनवेलला लाभले आमचं सर्वांचं भाग्य आहे असं मी समजतो. ही एक चाणाक्ष आणि खरं म्हणजे जसं खेळाच्या माध्यमातून दादा आपण राज्य सरकारमध्ये काम केलं होतं, त्यांनी फार परिश्रम करून हा प्लॉट काही सहजासहजी मिळाला नाही. त्यांना कल्पना आहे की किती अडचणीतून हा प्लॉट मिळालेला आहे, परंतु त्यांनी जो उद्देश सांगितला की विद्यार्थ्यांचं आणि खऱ्या अर्थानं क्रीडा जे प्रेमी आहेत ज्यांना याच्यामध्ये आपलं नाव रोशन करायचं आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि खास करून दादा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मला वाटतं हे क्रीडा संकुल फार मोठी पंढरी आहे असं मला वाटतं खेळाची. कार्यक्रम की शुरुआत में एकेडमी के सर्वेसर्वा तथा संस्थापक अध्यक्ष विवेक पाटिल ने एकेडमी के खिलाड़ियों की उपलब्धि पर उनका अभिनंदन करते हुए एकेडमी के लिए अपना योगदान देने वाले कार्यकर्ताओं को धन्यवाद दिए. आज 20 वर्ष झाली सुरुवातीला आपण सुरुवातीपासून हा महोत्सव साजरा करतो आणि ह्या महोत्सवामध्ये आणि इतर महोत्सवामध्ये इतर स्पर्धांमध्ये निश्चितपणे एक खास फरक आहे तो मी या ठिकाणी सांगणार आहे की प्रत्येक ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात, बक्षिसं दिली जातात आणि त्या ठिकाणी तो काम संपतं. आमचं गेल्या 20 वर्षामध्ये अखंड असं काम चालू आहे की प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही ऑब्झर्वर बसवतो आणि चांगला खेळाडू कोण आहे, चांगला कलाकार कोण आहे,
चांगला गायक कोण आहे आणि त्याला पुढे जर मार्गदर्शन केलं आपण तर तो अधिक कसा पुढे जाऊ शकेल यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि खेळाडूंना कलाकारांना चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत म्हणून आज ही समोरची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ऑलिम्पिकमध्ये जे इनडोअर जेवढे गेम आहेत त्याला ऑलिम्पिक स्टँडर्डचे सर्व सोयी उपलब्ध असणारी सगळी सुविधा आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. खेळामध्ये देश पुढे जायचा असेल ऑलिम्पिकमध्ये आपल्याला जर खरोखर पारितोषिक मिळवायचे असतील गोल्ड मेडल मिळवायचं असेल तर खेळाडूंसाठी विशेष करून तीन गोष्टींची गरज असते. एक तर त्यांच्यासाठी साधनं निर्माण केली पाहिजे जी आपण या ठिकाणी केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी देतोय आणि त्यांना संधी निर्माण दिली पाहिजे. या विभागामधल्या खेळाडूंना सातत्यानं संधी मिळावून अनेक देशपातळीवरच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा सातत्याने आपण भरवत असतो. या महोत्सवामध्ये फक्त आपण स्थानिक कलाकार आणि खेळाडूंना देतो कारण त्यांच्यामधले गुण हेरून त्याला पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करीत असतो. कार्यक्रम के दौरान संचालन करने वाले पथकों को अजित पवार, डॉक्टर संजीव नाइक एवं डॉक्टर गणेश देशमुख इत्यादि के हाथों सम्मानित किया गया.